हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रमोद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नो आणि नॉटचा फरक. या दोन्हीमध्ये फरक काय आहे, याचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा, तर या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, नाही आवडला तर बिंदास डिसलाईक करा. त्याच्याबद्दल काय तुमची काय इम्प्रूव्हमेंट असतील, काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज वाटत असेल तर त्याचे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चला तर मग हा व्हिडिओची सुरुवात करूया. आपण नो आणि नॉटचा पहिल्यांदा अर्थ बघूयात. तर अर्थ काय आहे, दोन्हीचा अर्थ नाही असा होतो. तर नाही हा अर्थ आपण बघितला, याच्यानंतर आपण बघूया तर नोचा वापर बघूया. पहिल्यांदा नोचा वापर कशा पद्धतीनं करायचा, तर नोचा वापर करण्याच्या अगोदर एक शब्द समजून घ्या की नो या शब्दामध्ये नॉट अ अँड हा शब्द दडलेला आहे आणि नॉट एनी हा पण नो मध्ये शब्द दडलेला आहे. नो शब्दामध्ये नॉट एनी हा पण अर्थ दडलेला आहे. तर नोचा वापर आता वाक्याद्वारे कसा करायचा हे आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा बघूयात आपण पहिलं वाक्य आय हॅव नो पेन. आता आय हॅव नो पेन याचा अर्थ काय होतो, माझ्याकडे पेन नाही. तर याचा दुसरा अर्थ काय होऊ शकतो, माझ्याकडे एकही पेन नाही. मग सर तुम्ही म्हणताल की एकही पेन नाही, तर मग याच्यामध्ये आपण एनी अ असं कुठलंही वापरलेलं नाही. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की नॉट अ एन हे याच्यामध्येच दडलेलं आहे, नो मध्येच दडलेलं आहे, आणि नॉट एनी हा पण अर्थ नो मध्येच दडलेला आहे. त्याच्यामुळं असा अर्थ होऊ शकतो. तर आता जर तुम्ही म्हणलं की आय हॅव नो पेन म्हणजे माझ्याकडे पेन नाही, तर मग तुम्ही हेच वाक्य नॉटचा वापर करून म्हणू शकता का? म्हणू शकतो ना. तर दुसरं वाक्य कसं होईल बघा, आय डोंट हॅव अ पेन. आता याच्यामध्ये काय केलं, आय डोंट हॅव अ पेन. आता याच्यामध्ये अ आर्टिकल आलं पेनच्या अगोदर आणि नॉट आलं कुठं, वर्बच्या अगोदर. मग डोंट हे काय, डू नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे. जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म विषयी काय माहिती पाहिजे असेल तर शॉर्ट फॉर्मवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये काय, नॉट अ हा शब्द आपण पूर्णपणे वगळून काय केलंय, पहिल्या वाक्यामध्ये फक्त नो एकच शब्द वापरलाय. जसं तुम्हाला मी सांगितलं की नॉट अ अँड हा शब्द पण नो मध्ये दडलेला आहे आणि नॉट एनी हा पण शब्द नो मध्ये दडलेला आहे. त्याच्यामुळं ज्याही वेळेस आपण नो वापरत असतो त्यावेळेस आपल्याला नावाच्या अगोदर, नाऊन जे असणार आहे नाऊनच्या अगोदर आपण कुठलंही आर्टिकल वापरणार नाही. ना आर्टिकल वापरणार आहे, ना एनी, मच, इनफ हे शब्द पण आपण वापरणार नाही. ज्याही वेळेस एनी, मच, इनफ, हे आर्टिकल हे जे शब्द येणार आहेत याच्या अगोदर आपण नॉट शब्द वापरू शकतो, नो नाही, नो शब्द आपण वापरू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये आय हॅव नो पेन म्हणलंय, मग इथं पेन्स म्हणू शकत नाही का? तर नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत, कारण याच्यामध्ये अर्थ काय दडलेला आहे, नॉट एनी हा शब्द दडलेला आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, म्हणू शकत नाही, अनेक वचनी नावाला करू शकत नाही, त्याला आपण प्लुरल करू शकत नाही. नोच्या नंतर काय, काउंटेबल जरी नाव असेल तरी ते काय सिंग्युलरच येणार आहे, ते प्लुरल आपण करणार नाहीत. समजलं? तर मग आता तुम्ही म्हणताल की नॉट अ आपण हे अचा आर्टिकल यूज करून आपण एक वाक्य बनवलं, तर मग एनीचा वापर करून आपण हे वाक्य तयार करू शकतो का? करू शकतो ना. तर वाक्य काय होईल, आय डोंट हॅव एनी पेन, अशा पद्धतीने आपण हे वाक्य पण करू शकतो. मग दुसरं एक वाक्य बघूया, शी हॅज नो बुक, म्हणजे तिच्याकडे काय एकही बुक नाही, तिच्याकडे काय बुक नाही आहे. जसे तुम्ही मला अगोदर सांगितलं की बुक जरी हे नाव काउंटेबल नाव असेल तरी आपण त्याला काय प्लुरल करणार नाही, फक्त सिंग्युलरच ठेवणार आहेत. तर याच्यानंतर आपण नॉटचा वापर आपण करून हे वाक्य करू शकतो का? तर करू शकतो ना. सी डझंट हॅव अ बुक, तिच्याकडे काय एकही बुक नाही आहे. किंवा शी डझंट हॅव एनी बुक असंही म्हणू शकतो आपण. आपण आर्टिकलचा वापर करून पण म्हणू शकतो आणि एनी या शब्दाचा वापर पण करून हे वाक्य म्हणू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली का तुम्ही, की ज्याही वेळेस एनी अ हे शब्द आले त्यावेळेस आपण त्या वाक्यामध्ये काय वापरलं, नॉट वापरलं. नो वापरलं का? नाही. नो कुठं येतं, हे नाऊनच्या अगोदर येतं, नाऊनच्या अगोदर येणार आहे आणि नाऊनच्या अगोदर कुठलंही आर्टिकल नसणार आहे.
तर याच्यानंतर आपण नोटचा दुसरा वापर काय, दुसरा वापर आपण अनकाउंटेबल नावासोबत पण करणार आहेत. अनकाउंटेबल नावासोबत आपण नोचा वापर करू शकतो. तर कसा करू शकतो, आय हॅव नो मनी, काय आय हॅव नो मनी अशा पद्धतीने पण आपण वापर करू शकतो. मग आता या जागी तुम्ही नॉटचा वापर करू शकता का, करू शकता ना. कसं करू शकता, आय डोंट हॅव एनी मनी असंही म्हणू शकता तुम्ही. आय डोंट हॅव एनी मनी अशा पद्धतीने आपण नॉटचा वापर करू शकतो. तर मग आता काउंटेबल अनकाउंटेबल नाउन आहे त्याच्यामुळे आपण काय त्याला आपण प्लुरल करायचा सवालच उठत नाही. तर दुसरं वाक्य आपण बघूयात, देअर इज नो इन्फॉर्मेशन अबाउट मोहन. आता इन्फॉर्मेशन काय आहे, नाऊन आहे, त्याच्या अगोदर काय आपण नो शब्द वापरला. तर अशा पद्धतीने आपण नोचा वापर करू शकतो. तर याच्यानंतर आपण अजून नोचा वापर कुठे करू शकतो, तर नोचा वापर आपण कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये करू शकतो. आता कम्पेरेटिव्ह डिग्रीचे फॉर्म किती आहेत, तीन फॉर्म आहेत. तर पॉझिटिव्ह, कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे तीन प्रकार आहेत. तर मग याच्यामध्ये आपण कम्पेरेटिव्ह काय आहे, ॲडजेक्टिव्हचे आपण कम्पेरेटिव्ह फॉर्म बघतो. जसं की गुड, बेटर, बेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट हे काय आहेत, ॲडजेक्टिव्हचे फॉर्म आहेत, कम्पेरेटिव्ह फॉर्म आहेत. मग ज्याही वेळेस आपण कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये कम्पेरेटिव्ह वर्ड वापरणार आहेत, कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरणार आहेत, त्यावेळेस आपण नोचा वापर करू शकतो. ते जे कम्पेरेटिव्ह वर्ड आहेत त्याच्या अगोदर मग कसा वापर करायचा, तर वाक्यामध्ये बघा, देअर इज नो टॉलर बॉय इन द क्लास दॅन राजेश. म्हणजे राजेशपेक्षा एकही उंच मुलगा दुसरा क्लासमध्ये नाही आहे. मग आता याच्यामध्ये वापर कुठे झाला, जे टॉलर हा जो शब्द आहे सॉरी हा जो शब्द आहे टॉलर, याच्या अगोदर आपण काय नोचा वापर केला. ज्याही वेळेस कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये कम्पेरेटिव्ह वर्ड येणार आहे, कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येणार आहे, त्याच्या अगोदर आपण काय नोचा वापर करू शकतो. मग आता दुसरं वाक्य बघा आपण, यू विल फाइंड नो बेटर सिंगर इन द क्लास दॅन राणी. म्हणजे राणीपेक्षा काय दुसरा कोणीही तुम्ही चांगला सिंगर शोधू शकत नाही क्लासमध्ये. तर याच्यामध्ये काय बेटर, बेटर काय कम्पेरेटिव्ह वर्ड आहे, कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे. तर याच्या अगोदर आपण काय केलं, नो हा शब्द वापरला. समजलं तुम्हाला नो कुठं वापरायचं, ते कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वर्बच्या ॲडजेक्टिव्ह वर्डच्या अगोदर आपण नो शब्द वापरणार आहेत. तर याच्यानंतर नोचा वापर आपण अजून कुठं करू शकतो, तर नोचा वापर आपण निषेध दाखवण्यासाठी जेरेंट शब्दासोबत वापर करू शकतो. आता जेरेंट काय आहे, जेरेंट वर्ब तुम्हाला माहिती आहे, ज्याही वेळेस वर्बला शेवटी आय एन जी हा शब्द लागतो त्यावेळेस तो काय जेरेंट फॉर्म होतो. जेरेंट फॉर्म ॲज अ नाऊन म्हणून काम करत असतो. तर मग आपण हे कुठं बघू शकतो, जिथं जिथं निषेध दाखवायचा असेल त्यावेळेस आपण नोचा वापर करू शकतो, नो शब्दाचा वापर करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल पाट्या, नो पार्किंग, नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, ज्याही वेळेस आपल्याला कुठं असा निषेध दाखवला जातो त्यावेळेस काय आपण नो हा शब्द वापरतो आणि प्लस जेरेंट फॉर्म वापरत असतो. तर याच्यानंतर अजून नोचा आपण वापर कुठं करू शकतो, नोचा वापर आपण येस नो क्वेश्चनचे आपण आन्सर देतेवेळेस पण आपण नोचा वापर करू शकतो. आता मग येस नो क्वेश्चन कसे असतात, जे की हेल्पिंग वर्बनं सुरू झालेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला काय डायरेक्ट येस किंवा नो असा आन्सर द्यायचं असते, किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देऊ शकतो. कसं, जर मी तुम्हाला म्हणलं आर यू रेडी, तर तुम्ही काय म्हणू शकता, येस किंवा नो असं म्हणू शकता, किंवा तुम्ही असे म्हणू शकता येस आय एम रेडी, येस आय एम नॉट रेडी, सॉरी नो आय एम नॉट रेडी. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह दाखवायचं असतं त्यावेळेस काय म्हणू शकता, नो आय एम नॉट रेडी. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह दाखवायचं, ज्यावेळेस आपल्याला हो म्हणायचं आहे, त्यावेळेस काय येस आय एम रेडी असं म्हणू शकतो आपण. तर जर अजून एक प्रश्न बघूया आपण, डू यू हॅव अ पेन. मी जर म्हणलं की डू यू हॅव अ पेन, जर तुम्हाला हो म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणतात, येस म्हणतात, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की येस आय हॅव. मग जर नाही म्हणायचं असेल तर कसं म्हणू शकता, नो एवढं म्हणू शकता, किंवा असंही म्हणू शकता नो आय डोंट हॅव असंही म्हणू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण येस नो क्वेश्चनच्या प्रश्नाला रिस्पॉन्स करते वेळेस आपण नोचा वापर करू शकतो. आता याच्यानंतर आपण नॉटचा वापर बघूयात.
तर नॉट आपण कशासाठी वापरतो, निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठीच. आपण नोचा वापर कशासाठी केला, निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठीच. पण नोचा वापर आपण कसा केला, नाऊनच्या अगोदर करत होतो. तर मग आता नॉटचा आपण वापर कसा करायचा, आपण नोचे वापर बघितले, आता नॉटचा वापर बघूया आपण. तर ज्याही वेळेस आपल्याला नॉट वापरायचं असेल त्याच्यानंतर काय येणं गरजेचं आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर्मसोबत आपण नॉट वापरू शकतो. मग कशा पद्धतीने वापरू शकतो, तर पहिलं वाक्य बघा, ही इज नॉट इंटेलिजंट. आता इंटेलिजंट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण काय, नॉट हा शब्द वापरू शकतो. इथं नो वापरू शकतो का, नाही. तर इथं आपण नॉट वापरू शकतो. जसं की मी म्हणलं, ही इज नॉट गुड, ही इज नॉट बॅड, ही इज नॉट क्लेवर, हे काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. क्लेवर, बॅड, गुड, इंटेलिजंट, हे काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. याच्या अगोदर आपण काय, नॉटचा वापर करू शकतो. मग अजून कुठं नॉटचा वापर करू शकतो, ज्याही वेळेस आपल्याला ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असेल आणि त्याच्यानंतर जर वर्ब लागत असेल तर आपण त्यावेळेसही नॉटचा वापर करू शकतो. तिथं नोचा वापर आपण करू शकत नाही. तर कशा पद्धतीनं, ही कॅननॉट डू इट, ही कॅननॉट डू इट म्हणजे तो करू शकत नाही. आता याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, कॅन आहे, आणि डू काय आहे, हे काय वर्ब आहे, डू डीड डन हे त्याचे फॉर्म आहेत डू वर्बचे. डू एक वर्ब म्हणून आपण यूज केलेला आहे इथं. तर या दोन्हीच्यामध्ये आपण काय, नॉटचा वापर करू शकतो. मग अजून कुठं आपण नॉटचा वापर करू शकतो, आपण नाऊनच्या अगोदर नॉटचा वापर करू शकतो. आता याच्या अगोदर आपण बघितलं की नाऊनच्या अगोदर आपण नोचा वापर करू शकत होतो, नोचा वापर आपण केला. मग इथं आपण ज्यावेळेस नॉटचा वापर करणार आहे त्याच्यावेळेस काय बदल असणार आहे, काय फरक असणार आहे याच्यामध्ये, तर आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. की वाक्य बघा, ही इज नॉट अ टीचर, ही इज अ स्टुडंट. मी काय म्हणलं, ही इज नॉट अ टीचर, ही इज अ स्टुडंट म्हणजे तो काय शिक्षक नाही आहे, तो एक विद्यार्थी आहे. तो एक शिक्षक नाही आहे, तो काय, तो एक विद्यार्थी आहे. तर आता याच्यामध्ये काय, टीचर काय आहे, नाऊन आहे. मग टीचर नाऊनच्या अगोदर आपण इथं काय वापरले, अ. आर्टिकल काय वापरले, अ. मग हे आर्टिकल ज्यावेळेस येईल त्याच्या अगोदर काय आपल्याला नॉट वापरायचं. तुम्हाला मी काय सांगितलं की ज्याही वेळेस नावाच्या अगोदर किंवा नाऊनच्या अगोदर आर्टिकल येईल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, नॉट वापरायचं आहे. आणि आर्टिकल नसेल तर त्यावेळेस आपण काय वापरू शकतो, नो वापरू शकतो. समजलं तुम्हाला. तर आता मी अजून दुसरे कोणते शब्द आहेत ज्याच्या अगोदर आपल्याला नॉट वापरणं गरजेचं आहे, जिथं की आपण नो यूज करू शकत नाहीत. तर ते शब्द कोणते आहेत, एनी, मच, मिनी, इनफ, हे शब्द काय आहेत, याच्या अगोदर आपण नो शब्द वापरू शकत नाही. याच्या अगोदर आपण फक्त काय, नॉट हाच शब्द वापरू शकतो. मग हे वाक्याद्वारे कसं समजून घेता येईल, तर वाक्य बघा, देर इज नॉट मच बजेट लेफ्ट फॉर अनदर टेस्ट. म्हणजे काय, देर इज नॉट बजेट लेफ्ट फॉर अनदर टेस्ट म्हणजे दुसऱ्या टेस्टसाठी काय, जास्त बजेट राहिलेलं नाही. मग आता मचच्या अगोदर आपण इथं काय वापरले, नॉट वापरले. नो वापर, नो वापरलं का, नाही वापरलं. नो आपण वापरू शकत नाही. या शब्दांच्या अगोदर आपण नो हा शब्द वापरू शकत नाहीत. समजलं तुम्हाला फरक काय ते. तर याच्यानंतर आपण अजून नोचा वापर, सॉरी, नॉटचा वापर कुठं करायचा हे बघूया. नॉटचा वापर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये निगेटिव्ह. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण म्हणजे काय, इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, आज्ञार्थी. आता आज्ञार्थी वाक्य ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह करायचे असतात त्यावेळेस आपण नॉटचा वापर कसा करतो हे बघूयात. तर आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण ऑर्डर, रिक्वेस्ट आणि सजेशन देण्यासाठी आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वापरतो. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करू शकतो. तर पहिलं वाक्य बघा, आय रिक्वेस्ट नॉट टू हिट हिम, म्हणजे मी काय केली, विनंती केली. आय रिक्वेस्ट नॉट टू हिट हिम. आता नॉट कुठं आलं, इन्फिनिटिव्ह वर्डच्या, सॉरी, इनडेफिनिटिव्ह वर्डच्या अगोदर आलं. आता इनडेफिनिटिव्ह वर्ड काय आहे, जेरेंड वर्ड बघितला तुम्ही, जेरेंट काय होता, वर्बला शेवटी आय एन जी शब्द लागला तेव्हा तो काय झाला, जेरेंट शब्द झाला. आता याच्यामध्ये काय, इनडेफिनेटिव्ह शब्द कोणता, वर्बच्या अगोदर टू शब्द जर असेल तर तो कोणता झाला, इनडेफिनेटिव्ह झाला. आणि वर्बला शेवटी जर आय एन जी लागलं तर कोणता झाला, जेरेंट शब्द झाला. शेवटी लागणारा आय एन जी शब्द तो काय करतो, वर्बला जेरेंट करतो. आणि अगोदर टू शब्द लागणार तो काय करतो, इनडेफिनेटिव्ह वर्ब तयार करतो. तर याच्यामध्ये आपण कुठं वापरला,
इनडेफिनेटिव वर्बच्या आपण अगोदर नॉट शब्द वापरला. ज्याही वेळेस आपण इम्पेरेटिव सेंटेन्सला निगेटिव्ह करत असतो त्यावेळेस आपण नॉट कुठे वापरणार आहे, इनडेफिनेटिव्ह वर्डच्या अगोदर नॉट शब्द वापरणार आहे. तर वाक्यामध्ये नॉटचा वापर कसा झाला, मग आय रिक्वेस्टेड नॉट टू हिट हिम, म्हणजे मी रिक्वेस्ट केली की त्याला मारू नकोस. मग दुसऱ्या वाक्यामध्ये आपण याचा वापर कसा करताय बघतोय. अजून एका वाक्याद्वारे समजून घेऊया. ही आस्क्ड मी नॉट टू डू द वर्क, त्याने मला सांगितलं की ते काम करू नकोस. त्याने काय दिली, ऑर्डर दिली थोडक्यात. ही आस्क्ड मी नॉट टू डू द वर्क. आता आपण परत कुठं वापरलंय, टू डू, डू काय वर्ब आहे, टू काय त्याच्या अगोदर आलेला शब्द आहे, तर हे कोणता झाला, इनडेफिनेटिव्ह वर्ब झालं. इनडेफिनेटिव्ह वर्बच्या आपण अगोदर काय नॉटचा वापर केला. समजलं आपण नॉटचा वापर कुठं करतोय ते. अशा पद्धतीनं आपण नॉटचा वापर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करायचे असल्यास आपण त्याचा वापर करत असतो. तर याच्यानंतर आपण अजून नॉटचा वापर कशासोबत करू शकतो, पजेसिव्ह प्रोनाऊन सोबत करू शकतो. मग पजेसिव्ह प्रोनाऊन आपण केव्हा वापरायचे आणि नॉटचा वापर केव्हा करायचा, ज्याही वेळेस आपण पजेसिव्ह प्रोनाऊन वापरत आहोत आणि त्या वाक्याला आपल्याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपण नॉटचा वापर करतो. मग कसा करू शकतो, जर मला असं म्हणायचंय किंवा हे पुस्तक माझे नाहीत तर मग कसं म्हणू शकतो, मी म्हणू शकतो दीज आर नॉट माय बुक्स, दीज आर नॉट माय बुक्स. आता जर हे मला निगेटिव्ह नसेल करायचं, जर पॉझिटिव्ह राहू द्यायचं असेल तर मी काय म्हणू शकतो, दीज आर माय बुक्स, म्हणजे हे पुस्तकं माझे आहेत. आणि जर निगेटिव्ह करायचं झालं तर काय म्हणलं मी, दीज आर नॉट माय बुक्स. जिथंही आपलं पजेसिव्ह प्रोनाऊन वापरणार आहे त्याच्या अगोदर आपण काय केलं, नॉट वापरलं. तर अशा पद्धतीने आपण नॉटचा वापर आपण पजेसिव्ह प्रोनाऊन सोबत करू शकतो. अजून एक वाक्य बघूया, दिस इज नॉट हिज कार. आता हिज काय, हे पण काय पजेसिव्ह प्रोनाऊन आहे, हिच पजेसिव्ह प्रोनाऊन आहे हिज. तर याच्या आपण अगोदर नॉटचा वापर केला, दिस इज नॉट हिज कार, म्हणजे ही कार त्याची नाही आहे. अशा पद्धतीने आपण नॉटचा पजेसिव्ह प्रोनाऊन सोबत वापर करू शकतो. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठंही काहीही प्रॉब्लेम आला असेल, जर काही समजत नसेल, तर कुठलीही कन्सेप्ट क्लिअर नसेल झाली तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित बोलायची असेल तर हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही याला एकदाही बघितलं तर तुम्हाला इंग्लिश समजण्यामध्ये आणि इंग्लिश बोलण्यामध्ये खूप याचा उपयोग होणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.